नमस्कार, शिवशाही मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे महाराष्ट्रभर सध्या लोकसभेचं वारं सुरू आहे, लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. दररोज सभा, वेगवेगळ्या नेत्याच्या सभा आपल्याला टी व्हीवरती, चॅनलवरती, यूट्यूबवरती, फेसबुकवरती बघायला आपल्याला दिसत आहेत, कारण सर्वजण सध्या आता प्रचारामध्ये व्यस्त आहेत. इतकंच काय तर मोदीसुद्धा आता महाराष्ट्राचा दौरा करत आहेत आणि बऱ्याचशा ठिकाणी मोदी असेल किंवा बऱ्याचशा खासदार, आमदार, मुख्यमंत्री सर्वांच्या सभा आपल्याला बघायला भेटत आहेत. आज आपण चर्चा करणार आहोत जालना या ठिकाणची. जालना या ठिकाणी एक तिहेरी लढत होणार आहे आणि असं म्हणायला काहीच हरकत नाही की संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष सध्या जालन्याकडे आहे, कारण जालन्यामध्ये भावी खासदार कोण असेल तर मागील जवळपास 25 वर्षापासून तेथे रावसाहेब दानवे हे खासदार राहिलेले आहेत. म्हणजे ते पाठीमागच्या 5 टर्म विजयी झालेले आहेत. त्यामुळे रावसाहेब दानवे यांच्याकडे थोडासा नाराजीचा सूर, सुप्त सूर आहे असं बरेच जण बोलताना आपल्याला दिसत आहेत. रावसाहेब दानवे यांच्या विरोधात किंवा एक तेहरी लढतीमध्ये अजून एक नाव येतं, ते म्हणजे कल्याण काळे यांचं. कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवेला 2009 मध्ये चांगली लढत दिली होती आणि थोड्याशा फरकानेच 2009 मध्ये कल्याण काळे हे पराजित झाले होते आणि रावसाहेब दानवे हे जिंकले होते. त्यामुळे तशीच काही लढत 2024 मध्ये सुद्धा आपल्याला बघायला भेटते की काय असं आपण म्हणू शकतो. आता याचं आणखी एक कारण आहे, ते म्हणजे मराठा आरक्षण. मराठा आरक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर बराचसा नाराजीचा सूर जो होता तो रावसाहेब दानवे, कारण मराठा आरक्षण या संदर्भात रावसाहेब दानवे यांच्याकडून ठोस अशी कुठली भूमिका घेतली गेली नव्हती. त्यामुळे थोडासा मराठा समाजाचा नाराजीचा सूर हा रावसाहेब दानवे यांच्या बाजूने आहे. त्यामुळे याचा फायदा कुणाला होईल हा पण एक प्रश्न पडतो. म्हणजे याचा फायदा कल्याण काळे यांनाही होऊ शकतो का हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतं. त्यामुळे मराठा समाजाचा कल कुणीकडे असेल, मराठा समाज कुणाच्या पाठीशी असेल हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. यामध्ये अजून एक नाव येतं, ते म्हणजे सरपंच मंगेश साबळे. मंगेश साबळे हे खूप छोट्याशा गावातून येतात. त्यांच्या गावाचं नाव आहे घेवराई पायगा. म्हणजे छोट्याशा गावामधले ते सरपंच आहेत. मागच्या 1.5-2 वर्षापासून ते सरपंच आहेत. परंतु त्यांनी 1.5-2 वर्षामध्ये जे काही काम केलेलं आहे, त्यांच्या गावाचा जो विकास केलेला आहे, त्यांच्या गावामध्ये जो काही बदल केलेला आहे, त्यावरून त्यात खूप मोठी उडी घेत आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. आता यामध्ये अजून एक गोष्ट महत्त्वाची ठरते, म्हणजे मनोज जरांगे पाटील. मंगेश साबळे हे मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी आहेत. बऱ्याचशा आंदोलनात मंगेश साबळे यांचा सहभाग आपल्याला नोंदवताना दिसतोय. मंगेश साबळे हे सोशल मीडियावरती खूप प्रसिद्ध आहेत. त्यांचा एक चाहता वर्ग सुद्धा सोशल मीडियावरती आहे. त्यामुळे मराठा समाज जर त्यांच्या पाठीमागे उभा राहिला तर यामध्ये एक चांगली तिहेरी लढत होऊ शकते असं म्हणायला काही हरकत नाही. ते येणाऱ्या काळात आपल्याला कळेलच, कारण आता इलेक्शन झालेलं आहे, सर्वांचं लक्ष आता निकालाकडे लागलेलं आहे. आता ही तिहेरी लढतीमध्ये तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्यासुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवू शकता की काय होऊ शकतं. आणि जालन्याचा जो विकास आहे, जसा बारामतीचा विकास झाला आहे, पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला आहे, तसा जालन्याचा विकास का होऊ शकला नाही किंवा का झाला नाही, किंवा हा जर जालन्याचा विकास व्हायचा असेल तर कुणाच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे, किंवा कोण असा खासदार आहे की जो जालन्याचा विकास करू शकतो, ज्याला जालना आपण सर्वांना माहिती आहे की जालना हा दुष्काळग्रस्त म्हणून समजला जातो, जालना हा मागासलेला जिल्हा म्हणून समजला जातो, हा जिल्ह्याचा कायापलट जर आपल्याला करायचा असेल तर कोण असा खासदार आहे की जो कायापलट करू शकतो. आणि ज्या काही आपल्या प्रतिक्रिया असतील त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला नक्की कळवा की होणारा जालन्याचा खासदार तो कोण असेल. येणाऱ्या निवडणुकीत किंवा निकालावर आपल्या सर्वांना कळणारच आहे, तरी सुद्धा तुमच्या प्रतिक्रियेची आम्ही वाट बघतोय. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.